नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळत आहे अरबी समुद्रामध्ये जे तौकते चक्रीवादळ निर्माण झाले होते त्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वाऱ्यासह जबरदस्त पाऊस बघायला मिळाला आहे तसेच केरळ कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश आणि सध्या राजस्थानमध्ये जबरदस्त पाऊस बघायला मिळत आहे तर मित्रांनो येणाऱ्या बावीस तेवीस मेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये आणखी एक कमीदाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे आणि पंचवीस ते सव्वीस मेच्या दरम्यान या कमीदाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ह्या चक्रीवादळामुळे राज्याच्या काही भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि हे चक्रीवादळ जे आहे हे ओडिसा किंवा वेस्ट बंगालच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता देखील आहे तर मित्रांनो या चक्रीवादळामुळे ओडिसा आणि वेस्ट बंगालच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता असून बिहार आणि उत्तर प्रदेशच्या देखील बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस बघायला मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये बघितला असता मराठवाडा आणि विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता येणाऱ्या सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मेच्या दरम्यान आहे तर मित्रांनो या चक्रीवादळाबद्दल आणखी काही माहिती अपडेट झाल्यास तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल तर चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार